दक्षिण आफ्रिकेत सेंचुरियन मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात पाच बाद दोनशे छप्पन्न धावा करून भारतावर अकरा धावांची आघाडी घेतली सलामीवीर डीन एल्गरच्या नाबाद एकशे चाळीस धावांमुळे दक्षिण आफ्रिकेनं आपली स्थिती भक्कम केली कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डीन एल्गर एकशे चाळीस आणि मार्को जेन्सन तीन धावांवर खेळत होते त्याआधी काल भारताचा पहिला डाव दोनशे पंचेचाळीस धावात आटोपला किएल राहुलनं झुंजार शतक झळकवून मोलाचं योगदान दिलं